క్రమానికి సోనండి మేడం. सन्माननीय महापौर साहेब, सन्माननीय उपमहापौर साहेब, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय विरोधी पक्ष नेते, सन्माननीय सर्व सभागृहातील सदस्य, आजची जी विशेष महासभा विशेष सभा आरोग्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सन्माननीय विरोधी पक्ष नेते आणि सन्माननीय इथापे साहेब यांनी मांडलेली आहे. खरोखरच त्यांचे मी आभार मानते, कारण ही विशेष सभा आहे, ही विशेष सभा आहे ती आरोग्याबाबत. आणि हा आरोग्य म्हणजे हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्याबद्दल डेंगू, मलेरिया आणि इतर साथीचे रोग या शहरामध्ये बळावलेले आहेत. आणि ह्याच्यावर काय काय उपाययोजना केली पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, प्रत्येक सदस्याने आपापलं मत महापौर साहेब मांडलेलं आहे. तर आज संपूर्ण शहरामध्ये हे डेंग्यू मलेरियाने थैमान घातलेले आहे. सर्व नागरिक त्रस्त झालेले आहेत. आजपर्यंत आरोग्य विभागातर्फे प्रत्येक, मला वाटतं प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक प्रभागामध्ये फवारणी केली जाते. सकाळची फवारणी गटारांमधून होते, धुरीकरण केले जातं. पण महापौर साहेब, मी आपल्याला एक प्रश्न विचारू शकते की जे फवारणी आणि धुरीकरण केले जाते त्याच्यामध्ये जे लिक्विड वापरलं जाते त्या पेट्रोल आणि डिझेल आणि त्याच्यामध्ये मला वाटतं 3 ml काहीतरी औषध ते टाकलं जातं, 30 ml, मग त्याचा परिणाम होतो का मच्छरांवर? हा माझा पहिला प्रश्न असेल. आणि त्या औषधाची तपासणी केली जाते का? कारण जेव्हा फवारणी केली जाते तेव्हा सगळी नागरिकांची तक्रार असते की मच्छर मरत नाही, फक्त धुरीकरण केलं की मच्छर त्या भागातून उडून दुसऱ्या भागामध्ये जाते. म्हणून ना नागरिक काय करतात की आतमध्ये जेव्हा घरामध्ये फवारणी करायला येतात तेव्हा दरवाजे बंद करतात की नको म्हणून. जेव्हा ही कंप्लेंट आमच्या जवळ येते, आम्ही विचारणा केली असता ते म्हणतात की उपयोग नाही याचा करून, उलट आमच्या भिंती रंगवलेल्या कलर दिलेल्या भिंती खराब होतात या औषधाने, पण मच्छर मरत नाही. कारण भिंतीवरची मच्छर उडून सोफ्याखाली जाऊन बसते आणि रात्री लाईट बंद झाली की ती बाहेर येतात. मग त्याचा ह्या औषधांचा उपयोग काय असं मला म्हणायचं आहे. तर महापौर साहेब, आपली जबाबदारी असेल, आयुक्तांची जबाबदारी असेल, आरोग्य विभागाची जबाबदारी असेल की त्या औषधाचा खरोखरच उपयोग होतो आहे का? तसेच मच्छरांचे प्रमाण, आता पाऊस संपला की लगेच हिवाळा सुरू होतोय म्हणजे मच्छरांचे प्रमाण वाढणार आहे. साहेब, हे मच्छरांचे प्रमाण वाढणार आहे त्याआधी सर्व सदस्यांनी मांडलेल्या प्रश्नांची उत्तरं सगळ्यांना नीट मिळावीत. आणि वाढलेल्या मच्छरांचं प्रमाण कसं कमी होईल, कसं कमी करता येईल ह्याची उपाययोजना आपण केली पाहिजे. जे लिक्विड टाकले जाते त्यांची तपासणी केली जावी असे मी आपल्याला सांगितलेलं आहे. तसेच मच्छरांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही धुरीकरण केल्यावर सुद्धा, पण साथीचे रोग बळावलेले आहेत. पावसाळा संपला की मच्छरांचं प्रमाण वाढणार आहे, याच्यासाठी नीट आणि व्यवस्थित उपाययोजना कराव्यात अशी आमची विनंती राहील. तसेच ऐरोली विभागात मच्छरांचा जास्त त्रास आहे असं मी म्हणते, कारण आम्ही राहतो ह्या चार बाजूने खाडी आहे, खाडीच्या भागाला मच्छरांचे प्रमाण जास्त आहे. ऐरोली ब्रिजच्या साईडला जी मोकळी जागा आहे तिथे पाण्याचं, पावसाच्या
पाणी साचलं जातं आणि त्या साचलेल्या पाण्यामध्ये मच्छरांचं प्रमाण वाढलेलं आहे. कारण खाडी किनारून येणारी जी हवा आहे ती आमच्या प्रभागाच्या दिशेने, ऐरोलीच्या पूर्ण प्रभागाच्या दिशेने येत आहे आणि त्या हवेच्या जोराने ब्रिजवरचे जे खाडीच्या जवळचे जे मच्छर आहे त्या मच्छरांनी जास्त त्रास आमच्या ऐरोलीतील नागरिकांना होतोय. कारण ब्रिजच्या पलीकडे वस्ती नाहीये, त्याच्यामुळे बीएमसी पण लक्ष देत नाही त्या बाजूला. जर आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांचं म्हणणं असं की ते आपल्या हद्दीमध्ये नाहीये आणि तिथूनच जास्त मच्छरांची सुरुवात होते. तर आपण त्या भागासाठी काय उपाययोजना करू शकतो का? जरी आपल्या हद्दीत नाहीये म्हटलं तरी पण आपली सुरुवात तिथून होते ना, नवी मुंबईची सुरुवात तिथून होते, खाडी लगत आहे, त्याच्यामुळे मच्छरांचा प्रादुर्भाव जास्त आहे. सेक्टर 15 पाटील मॅडमने सांगितलं तो त्यांचा वार्ड आहे, तिथे जॉगिंग ट्रॅक केलेला आहे. साहेब मी तुम्हाला सांगू शकते की 6 नंतर तुम्ही त्या जॉगिंग ट्रॅकवर चालू शकत नाही, कारण तिथे खाडी आहे, खाडीमुळे मच्छरांचं प्रमाण जास्त आहे. त्या विभागातील त्या प्रभागातील लोक कशी राहतात ते मॅडमना जास्त त्रास आहे साहेब, कारण त्या खाडीमधून येणारे मच्छर त्या लोकांना जास्त त्रास आहे. तर त्यासाठी आपण योग्य त्या उपाययोजना कराव्यात असं मला वाटतं आहे. तसेच खरोखरच तेथील नागरिकांना, ते सेक्टर 15 मधले नागरिक कसे राहतात यांची तर आपण कल्पनाच करू शकत नाही. प्रशासन आरोग्य विभागातून जर एवढा खर्च आपण करत आहोत, मच्छरांचे प्रमाण कमी होत नाही, धूर फवारणीसाठी गटरांचे जे लिक्विड ठेकेदार वापरतात त्याचे प्रमाण आपण गुणवत्ता तपासणी करण्याची गरज आहे. साथीच्या रोगाबाबत जनजागृती सोसायटी किंवा चौक असतील, प्रत्येक बिल्डिंग मध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे. कारण डेंग्यू हा रोग एवढा फैलावला आहे की आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये जागा नाहीये, खाली बेड मांडावे लागतात. आणि ह्या नवी मुंबईमध्ये सगळीकडे डेंग्यू पेशंट आढळत आहेत, साथीचे रोग आढळत आहेत, त्याच्यामुळे नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत. तर माझं म्हणणं असं आहे की हे 3 हॉस्पिटल आपण कधी चालू करणार आहात जेणेकरून आमच्या नागरिकांची सोय होईल, नागरिकांना प्रायव्हेट हॉस्पिटलचा भुर्दंड बसणार नाही असं मला वाटतं. तर आपण लवकरात लवकर हे 3 हॉस्पिटल चालू करावे, कारण नागरिकांची गैरसोय होऊ नये. आणि जो प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये भरमसाठ बिल घेतलं जातं ते आमच्या नागरिकांना परवडण्यासारखं नाही आहे साहेब. या सर्व गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर हॉस्पिटल चालू करणं गरजेचं आहे अशी सगळ्यांची विनंती आहे. आणि ही विनंती आपण लक्षात घ्यावी असं माझं म्हणणं आहे. आणि जे हॉस्पिटल आपण चालू करणार आहेत, मी तर म्हणेन माझ्या माहितीप्रमाणे जसं ऐरोली हॉस्पिटल चालू झाल्यावर आमचं सगळ्यांचं म्हणणं असेल, सगळ्यांच्या नागरिकांच्या वतीने म्हणणं असेल की हॉस्पिटल कोणत्याही प्रायव्हेट संस्थेला देऊ नये, महानगरपालिकेने ते स्वतः चालवावं. कारण जसं आपण हिरानंदानी म्हणजे 40 हॉस्पिटलची जशी गैरसोय होते ती गैरसोय होऊ नये आणि स्वतः महानगरपालिकेने वास्कर भाऊजी तुम्ही आम्हाला बोलू दे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जर प्रायव्हेट संस्थेला देऊ नये असं आमचं म्हणणं असेल, स्वतः पालिकेने जातीने ते लक्ष देऊन स्वतः चालवावे असं आमचं मत होईल. आणि जर प्रायव्हेट संस्थेला दिलं तर आंदोलन होईल ऐरोली नागरिकांच्या वतीने असं आमचं म्हणणं आहे.
सोसायटी मध्ये जनजागृती करावी ठेकेदारांकडून दूरीकरणी गटारांत केलेली लिक्विड यांची गुणवत्तेबाबत मी सांगितलेले आहे आपल्याला साहेब। तसेच आपल्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परोपकारी साहेब डॉक्टर परोपकारी साहेब यांनी फॉरेन दौरा केलेला आहे, राजीनामा देऊन त्यांनी फॉरेन दौरा केलेला आहे आणि आम्हाला खात्री होती, एक मोठी आशा होती की आमचे डॉक्टर परोपकारी साहेब यांनी फॉरेन दौरा केला, जेव्हा ते रिटर्न आले तेव्हा पुन्हा महानगरपालिकेमध्ये रुजू झाले, तेव्हा एक आशा होती की त्यांनी काहीतरी फॉरेन वरून आमच्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यासाठी काहीतरी नवीन योजना आणल्या असतील, पण ती नवीन योजना काही दिसलीच नाही। कारण दरवर्षीप्रमाणे एरे माझ्या मागल्या अशी म्हण म्हटली जाते, लक्षवेधी पाणी असू दे आरोग्य असू दे, दरवर्षी लक्षवेधी मांडली जाते। मग ही परिस्थिती काय येते? जर डॉक्टर परोपकारी साहेब यांनी फॉरेन दौरा केला मग त्यांनी काहीच नवीन योजना आणल्या नाही का? हा जाब आपण विचारला पाहिजे। हा जाब महापौर साहेब आपण विचारला पाहिजे। आणि जेव्हा ते साहेब परदेशी गेले तेव्हा डॉक्टर निकम यांना चार्ज दिला होता, मग आता त्यांच्या पुन्हा परोपकारी डॉक्टर रुजू होऊन त्यांच्याकडून चार्ज तो काढला गेला। जर डॉक्टर परोपकारी साहेब यांना जर ही सेवा होत नसेल, त्यांच्याकडून शक्य होत नसेल, तर मी तर म्हणेन एक चांगला अधीक्षक म्हणून त्यांच्या जागी दुसऱ्या डॉक्टरांची निवड करावी, जेणेकरून नवी मुंबईला जे स्मार्ट सिटी म्हणून आहे त्याच्यामध्ये कलंक लागू नये। कारण आपण बक्षीस घेतो आणि एक त्याच्यामध्ये जर हा जर अशा समस्या निर्माण होत असतील मग ह्या पहिला नंबर दुसरा नंबर की कोणताही नंबर जर आपण घेतो स्मार्ट सिटी म्हणून म्हणतो याला अर्थ नाही साहेब। कारण ह्या उणीवा आहेत, ज्या उणीवा आहेत त्या भरून काढल्या पाहिजे, याच्याकडे प्रशासन आपण आपल्या सर्वांचं लक्ष असणं गरजेचं आहे। तसेच पोळे साहेबांनी सांगितलंय श्वान नियंत्रण श्वान आहे त्याच्यावर नियंत्रण झालं पाहिजे, कारण त्याच्यापासून आजार पसरतात, ह्याच्यावर नियंत्रण असलं पाहिजे। मुषक आहेत, मुषक जे औषधं आपण वापरली जातात त्याच्यावरही नियंत्रण असलं पाहिजे। पाटकर साहेबांनी सांगितले आहेत की नागरिकांच्या पाण्याच्या टाक्या उघड्या असतात, त्याच्यामुळे जे जंतू तयार होतात, जे मच्छर तयार होतात, तर नागरिकांना आदेश दिले पाहिजे, त्याच्यावरही लक्ष गेलं पाहिजे। मी तर म्हणेन प्रशासनाने या सर्व गोष्टीमध्ये लक्ष घालणे जरुरीचं आहे, एक कार्यक्षम अधिकारी नेमण्याची गरज आहे। शेवटी मी एवढंच सांगेन की बेरापूर नेहरू ऐरोली हे हॉस्पिटल लवकरात लवकर चालू करावं आणि फोर्टी सारख्या प्रायव्हेट कंपनीला न देता महानगरपालिकेने ती सुद्धा चालवून सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करावा आणि ज्या सगळ्या सदस्यांनी ज्या सूचना केल्या आहेत त्या सूचनांचं पालन व्हावं। आमच्या गावठी भाषेमध्ये एक म्हण आहे, वरून टिक्का मिका आणि आतून लिक्का, अशी परिस्थिती आपल्या नवी मुंबईची होऊ नये याची काळजी आपण सगळ्यांनीच घ्यावी। तेवढी जबाबदार महापौर साहेब आपण आहात एवढी मी बोलते आणि थांबते। धन्यवाद।